कोल्हापूर जिल्ह्यात डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन अंतर्गत सर्व फेरफार प्रकल्पांचं नव्वद टक्के कामकाज पूर्ण झालं असून उर्वरित कामं लवकरच पूर्ण होतील याशिवाय सात बारा संगणकीकरणाचं काम अचूकरीत्या आणि गुणवत्तापूर्ण झाल्यामुळं भविष्यातील महसूल विभागाशी संबंधित तक्रारी कमी व्हायला मदत होईल असं प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे त्या आज छत्रपती शाहू मैदानावर पार पडलेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात बोलत होते चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शाहू स्टेडियम इथं पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी बोलताना त्यांनी देशाची राज्याची आणि आपल्या जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी जागरूक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करण्याचं आवाहन केलं कोल्हापूर शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून दहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता तर संपूर्ण शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि काही ठिकाणी नवीन रस्त्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून सत्तर कोटीचा निधी मंजूर केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जिल्ह्यात डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन अंतर्गत ई फेरफार प्रकल्पाचं कामकाज नव्वद टक्के पूर्ण झालं असून उर्वरित कामं लवकरच पूर्ण होतील याशिवाय सातबारा संगणकीकरणाचं काम अचूकरीत्या आणि गुणवत्तापूर्ण झाल्यानं भविष्यातील असंख्य तक्रारी महसुली दिवाणी तसंच फौजदारी स्वरूपाचे दावे कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी परेड कमांडर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या समवेत नामदार केसरकर यांनी परेडचं निरीक्षण केलं यावेळी झालेल्या संचलनामध्ये पोलीस दल गृहरक्षक दल अग्निशमन दल एन सी सी स्काउट गाईड पथक व्हाईट आर्मी फायर इंजिनिअरिंग पथक पोलीस बँड श्वान पथक दंगल नियंत्रण वज्र वाहन पथक यांनी शानदार संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली शहर आणि जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या विविध पथकांकडून पाहुण्यांनी मानवंदना स्वीकारली यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय जिल्हा उद्योग केंद्र समाज कल्याण कार्यालय तहसील कार्यालय जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सामाजिक वनीकरण विभाग शिक्षण विभाग आदी विभागांच्या विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक पत्रकार यांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण महापालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी विद्यार्थी आणि शासकीय विभाग प्रमुख उपस्थित होते